काय बघूच नको. चल डायरेक्ट उतरल्यावर बघायचं, खाली पाय दिसले धरा दोन्ही हातान रशी धरा बिंदास. सरळ खाली पाय लावत जा कुठं पण. आम्ही तर 50-100 पोरे घेऊन जातो असे. एवढे अजून कठीण नाही केले. डोक्यावर केस पाहिजे होते, मस्त व्हिडिओ झाला असता. रिफ्लेक्शन होते का? दोन्ही हातान रशी पकडा ना, दोन्ही हातान रशी पकडा ना, माग पाय ठेव. चला दारे तू पकडलेलं आहे, तू काय प्रॉब्लेम, दोन्ही रस्सीने चल धर हात धरा रशी मोठी आणि द्या माग हातासा हातासा उतर. चला सोड हात, हात द्या सोड, हा रस्सीला पकड. पॅक नाही पण ते तुझ्या रिफ्लेक्सली पकडलं जातं हाताने. हा खाली पाहतात म्हणून तुम्हाला खोल दिसत आहे. हा खाली पाहतच नाही कुठं जायचं. आलं तर दाखल डेमो थोडं राहिले तिथेच थोडासा. रतनगडला कसं वरती हे टोके तसं आहे ते, आणि त्याच्या आतमध्ये असं रस्ता कोरलेला आहे, त्याला कोथळी म्हणतात. गेलो होतो पावसाळ्याच्या एंडिंगला. कुठे येतो? कर्जत आहे ना, कर्जत पासून दक्षिण उत्तरेकडे असं पेठ गाव आहे ना तिथे. हा पेठचा किल्ला पण म्हणतात त्याला. भारी येतो पण तो याच्या रतनगडच्या सुळक्यासारखा आहे. स्काउट मास्टर आहे ना म्हणून काल त्या गाठी ओळखल्या. नंतर नाही ना ते तसं तिथे पाहिलं असेल तुम्ही कुठे गाठी बघून बघून. जा खाली उतरू, नाड्याला धरून जा खाली.